जा किती शूर आहे आणि हे राज्य किती शूर कि आहे अजून अनेक दुर्गांनी वेळलेला आहे त्यात सप्तशृंग गड आहे साल्हेर आहे सालोटा अहिवंत मुल्हेर मोरा धोडप इंद्राई मार्कंड्या रवळ्या जावळ्या कणेरा राजधेर कोळधेर या सगळ्या आपण वळू चाकणच्या किल्ल्याकडे चाकणचा किल्ला जो आहे तो आज जो पुणे नाशिक हायवे आहे त्या हायवे वरती चाकण हे गाव वसलेलं आहे आणि तिथे जवळच हा किल्ला आहे आता जशी आपण गुगल इमेज बघतोय आजची आपल्याला किल्ल्याची करंट कंडिशन लक्षात येईल की सगळी वाट लावली लिटरली तटबंदी फोडून त्याच्यातून रस्ता काढलेला आहे पण जेव्हा मी याचा अभ्यास केला तेव्हा एक महत्वाची गोष्ट माझ्या लक्षात आली की चाकण ही त्या काळापासूनची एक महत्वाची बाजारपेठ होती त्या का त्या परिसरातली आणि हा जो भूदुर्ग आहे ह्याच्या जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरच्या परिघामध्ये एकही उंच डोंगर नाही कुठचा डोंगरच अस्तित्वात नाहीये तिथे जवळपास वीस ते पंचवीस किलोमीटरच्या परिघात अशा प्रकारे त्यांनी ह्या जागेची निवड एक भूदुर्ग रचण्यासाठी केली याचा जो एरिया आहे तो एकूण तीन एकरात हा किल्ला पसरलेला आहे आणि आता जो आपल्याला इथे रस्ता गेलेला दिसतो याच्या इथे डावीकडे या किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार आहे आता तुम्ही इथे बघताय जसं इथून ही जी पूर्ण तटबंदी आहे इथे चार बुरुज चार बुरुज मुख्य आहेत आणि त्या चार बुरुजांच्या मध्ये एकेका बुरुजाची त्यांनी रचना केलेली आहे आणि त्याच्या चारही बाजूंनी आपल्याला खंदक काढलेला दिसतो जसं आपण मगाशी म्हटलं की कुठच्याही भूदुर्गासाठी खंदक हा अतिशय महत्वाचा असतो त्याच्यात पाणी सोडलं जातं मगरी सोडल्या जातात सुसरी सोडल्या जातात शत्रूला येण्यासाठी दुष्कर केलं जातं याची जी तटबंदी आहे त्या तटबंदीची उंची जी आहे ती एकूण अ पंचेचाळीस फूट आहे आणि लांबी आहे जी ती बारा फूट या किल्ल्याचा जेव्हा अभ्यास करत होतो तेव्हा एक मॅप मला सापडला तो हा ब्लॅकर नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता जेव्हा अठराशे अठरा साली ब्रिटिशांनी चाकणचा किल्ला मराठ्यांकडून जिंकून घेतला तेव्हा त्यांनी हा मॅप काढलेला आहे याच्यात आपल्याला कळत असेल की हा किल्ला तेव्हा किती भव्य होता जे हे जे आपल्याला इथे दिसतात हे सगळे वाड्यांचे अवशेष आहेत त्यानंतर इथे या विहिरी दिसतात या ज्या दोन विहिरी आहेत या त्यावेळी पायऱ्यांच्या विहिरी होत्या आणि पाण्याची उत्तम व्यवस्था होती किल्ल्यामध्ये आणि हा इथून पूर्ण त्यांनी खंदक खणलेला दिसतो आणि हा पुढचा जो आहे हा याचा पडकोट आहे हा मॅप मला मिळण्यासाठी पुण्याचे डेक्कन कॉलेजचे जे शिक्षक आहेत डॉक्टर सचिन जोशी त्यांची खूप मदत झाली जेव्हा मी याच्यावर रिसर्च करत होतो आता चाकणच्या किल्ल्याच्या परिसरातन जे व्यापारी मार्ग जातात तर अ ते असे एकतर पुणे सुरत पुण्यापासून पुणे ही महत्वाच्या बाजारपेठेपासून सुरत या बंदरापर्यंत जाणार दोनशे चोपन्न महिलांचा जो मार्ग होता तो चाकणमधूनच जायचा अर्थात चाकण नारायण गाव हिवरा आणि तिथून पुढे जाऊन ओतूरवरनं वशेरा पास देवठण सिन्नर नाशिक दिंडोरी राहुड उंबरठाणा आणि निरपण वाघपास गणदेवी आणि नवसारी आणि सूरत असा हा पूर्ण दोनशे चोपन्न महिलांचा मार्ग होता जो चाकणच्या दुर्गाच्या आश्रयाने जायचा त्यानंतर पुणे जुन्नर जुन्नर ही सुद्धा एक महत्वाची व्यापारी पेठ होती त्या काळात पासन पुणे जुन्नर चाकण पेठ नारायणगाव आणि खानापूर असा तो एक मार्ग होता जो पन्नास मैलांचा होता त्यानंतर पुणे आणि धुळे हा जो एक व्यापारी मार्ग होता तो दोनशे एक महिलांचा होता तो चाकण पेठ नारायणगाव पिंपळवाडी पिंपळवंडी आळेफ आणि तिथून पुढे बोटा आणि तो पुढे जाऊन अबोरा पास किंकणगाव कोरबाळा कोपरगाव येवला सावरगाव मनमाड मालेगाव दरणगाव अवरी आणि लळिंग लळिंग हा सुद्धा धुळे आज जर आपण जात असू मध्य प्रदेश साईडला किंवा धुळ्यात तर आपल्याला हायवेलाच डाव्या बाजूला असलेला लळिंगचा किल्ला लागतो त्याच्यामुळे मी जे मागाशी म्हटलं की प्रत्येक किल्ला हा कुठच्या ना कुठच्या व्यापारी मार्गावर ट्रेड रूटवरच वसलेला आहे बांधला गेलेला आहे हे याच्यातून सिद्ध होत आहे आता ह्याच्यातून महत्वाचा व्यापार व्हायचा कुठच्या गोष्टींचा व्यापार व्हायचा तर साखर त्याच्यानंतर तेल बियाणं लाकूड मिरच्या कांदे त्यानंतर तांब इत्यादी गोष्टींचा इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणजे आयात निर्यात होत असे अं नंतर आपण आजच्या आपल्या जलदुर्गाकडे वळू तो आहे तो खांदेरीचा किल्ला खांदेरीचा किल्ला हा आजच्या रायगड जिल्ह्यात आहे मुंबई पासून अगदी जवळ आहे म्हणजे मुंबई पासून जरी आपण बोटीने जायचं म्हटलं तरी आपण तास दोन तासात तिथे पोहोचू शकतो पण याचा जवळचा जे किनारा आहे तो थळचा किनारा आहे आणि त्या थळच्या किनाऱ्यापासनं जवळपास पाच एक नॉटिकल मैल हा किल्ला आतमध्ये म्हणजे थळवरून जर आपण आज जायचं म्हटलं तर मला वाटतं ता अर्धा तास तरी आपल्याला कमीत कमी जातोच तिथे पोहोचायला आणि उंदेरी आणि खूप लढा हे जे आहेत हे याच्या परिसरात असलेले दुर्ग आहेत खुबलडा हा किल्लाच अस्तित्वात नाहीये म्हणजे त्याचं थोडस काम आपल्याला थळच्या किनाऱ्यावर असलेलं दिसतं थळच्या किनाऱ्यावर खुबलडा नावाचा किल्ला होता सोळाशे एकोणऐंशी साली शिवछत्रपतींनी खांदेरिया दुर्गाची निर्मिती केली त्याच्या मागची पण एक कथा आहे ती पण मी सांगेन तुम्हाला आता पण त्याच्या आधी एक गोष्ट मला सांगायची की शिवछत्रपतींनी इथे किल्ला बांधायच्या आधी पोर्तुगीजांनी इथे किल्ला बांधायला सुरुवात केली होती पण तेव्हा त्यांना इथे पाणी सापडलं नाही म्हणजे पाण्याचे साठे बनवण्यासाठी पाण्याचे स्त्रोत सापडले नाहीत त्यामुळे त्यांनी तो प्लॅन कॅन्सल केला पण सोळाशे एकोणसत्तर साली ऐन अ एकोणऐंशी साली सॉरी ऐन पावसाळ्यामध्ये या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली म्हणजे त्यामागची पण एक कथा आहे की मराठ्यांनी पहिल्यांदाच आरमारी युद्धामध्ये सिद्धी आणि ब्रिटिश हे ज्या काळचे दादा लोक जे म्हटले जात होते आरमारी युद्धामधले त्यांचा सपशेल पराभव केला आणि खांदेरी किल्ल्याची के निर्मिती केली त्याची गोष्ट अशी होती की खांदेरी याच जर आजचं आपण लोकेशन जर बघितलं लो। तर हे इथे मुंबई आहे आणि मुंबई हे त्यावेळेला ब्रिटिशांकडे होतं आणि हा जो जंजिरा आहे इथे सिद्धीचं अस्तित्व होतं पण शिवाजी महाराजांनी हे पूर्ण ही जी किनारपट्टी आहे अलिबाग पासून ते पार जंजिरापर्यंत पद्मदुर्ग आणि हा सगळा परिसर जिंकून स्वराज्यामध्ये समाविष्ट करून घेतला त्यामुळे त्यांनी याला सिद्धीला कुठे जाण्या येण्यासाठी ठेवला आणि खांदेरी बेटावरती इंग्रज तेव्हा अधिकार सांगू लागले होते म्हणून शिवाजी महाराजांनी तिथे किल्ला बांधायचा निश्चय केला आणि ऐन पावसाळ्यात ते काम सुरू झालं अर्थातच त्याला पोर्तुगीजांकडून आणि ब्रिटिशांकडून विरोध झाला पण ब्रिटिशांचा विरोध जास्त होत असल्यामुळे पोर्तुगीजांनी अ शहाणपणाचं धोरण स्वीकारलं आणि बाजूला फक्त मजा बघत राहिले की काय होत आहे तर त्या काळामध्ये जे आरमारी युद्ध झालं मराठ्यांमध्ये आणि सिद्धी आणि ब्रिटिशांमध्ये त्यावेळी ब्रिटिश मध्ये एक रेफरन्स येतो ते असं म्हणतात की मराठ्यांच्या ज्या नौका होत्या अतिशय छोट्या आणि वलवायच्या नौका होत्या आणि ब्रिटिशांची मोठी मोठी शिडाची जहाज होती या आश्चर्यकारकरीत्या ब्रिटिशांच्या यांना शिडाच्या जहाजांना आश्चर्यकारकरीत्या चकवा देतात म्हणजे हे नक्कीच आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे अभिमानास्पद गोष्ट आहे की शिवछत्रपती आणि त्यांच्या आरमारांनी ब्रिटिशांसारख्या एक दादा सत्तेचा एक मोठ्या आरमारी सत्तेचा तिथे पराभव केला आणि मराठ्यांची सरशी झाली आणि त्यांनी त्यांचं महत्व तिथे पटवून दिलं दाखवून दिलं सिद्ध केलं आज इथे एक हा एक छोटासा मॅप आहे खांदेरी किल्ल्याचा हा इथे आज आपण दिसतोय आज इथे आपल्याला कुठचाही दरवाजा असलेला दिसत नाही बहुधा तो काळाच्या औघात पडला असावा पण इथे एक वेताळाचं मंदिर आहे आणि त्यात एक वेगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळते ती अशी की शार्क मासा जो असतो त्या शार्क मासाची जी हाड आहे ती हाड हे जे कोळी बांधव जे आहेत आपले ते कोळी बांधव त्याला अर्पण करतात असं तिथे अनेक शार्कची अं सांगाडे आपल्याला असलेले पाहायला मिळतात जर कधी तुम्ही तिथे गेलात आणि आज तिथे आपल्याला ब्रिटिशांनी नंतर जेव्हा अठराशे अठरा साली सगळेच महाराष्ट्रातले सगळेच किल्ले पेशवाई बुडाली आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांकडे गेले त्याच्यात अर्थातच खांदेरीचा पण समावेश होता आणि त्याच्यानंतर त्यांनी खांदेरीवरती एक दीपगृह बांधलं म्हणजेच लाईट हाऊस बांधलं जे आजही चांगल्या रीतीने काम करत आहे या छोट्याशा किल्ल्यावरती पण आपल्याला अनेक पाण्याची टाकी दिसतात त्यानंतर तिथे खडक पण आहे त्याच्यावर जर तुम्ही कुठच्याही दगडाने मारल तर त्याच्यातून धातून दा आपल्याला ऐकायला वेगळ्याच प्रकारचं आहे असे काही काही ठिकाणी आपल्याला आश्चर्यकारक गोष्टी आढळतात तशी खांदेरीवरती पण आहे आणि काही काही चांगल्या प्रकारे रिस्टोरेशनचं पण काम झालंय खांदेरीवर आणि आता तुम्ही आपण सगळे मरीन ड्राईव्हला ला गेलो असू तर तिथे आपल्याला जे मोठमोठाले जे बोल्डर्स दिसतात टाकलेले लाटांचा वेग कमी करण्यासाठी आपटण्याचा ज्या वेगात त्या आपट आपटू शकतात तो वेग कमी करण्यासाठी जे बोल्डर्स टाकलेत तशा प्रकारचे बोल्डर्स त्या काळामध्ये सोळाशे एकोणऐंशी साली बांधकाम करताना जास्त जोरात लाटा आदळू येत यासाठी खांदेरीच्या सगळ्या बाजूंनी टाकलेले दिसतात त्याच्यामुळे खांदेरीमध्ये जेव्हा एखादी मोठी लाट येत असेल त्याच्यामुळे ती जी तो जो स्पीड आहे तो दुभागून त्याचा वेग कमी होऊन ती किल्ल्यापर्यंत यायची हे एक बांधकामातलं एक आवर्जून गोष्ट नमूद करण्यासारखी आहे त्याच्या आणि अर्थातच आता शेवटाकडे कन्क्लुजन तर हतगड आणि सुवर्णदुर्ग म्हणजे संग्राम दूर, सुवर्णदुर्ग नाही सॉरी हतगड आणि संग्रामदुर्ग हे जे किल्ले आहेत हे अर्थातच ट्रेड वर वसलेले आहेत जसं की आपण आता बघितलं एका आत्ताच्या मागच्या काही काळा वेळामध्ये की कुठल्या ट्रेड वर वसलेले आहेत आणि खांदेरी मगाशी एक गोष्ट सांगायची राहिली की मुंबईकर ब्रिटिश आणि जंजिरेकर सिद्धी यांच्यामध्ये महाराजांनी पाचर ठोकली असं आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमधून उल्लेख सापडतो खांदेरीची निर्मिती करून यू आता मी आपल्या कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी दादाला पुढची सूत्र हातात सर्वप्रथम मी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री अथर्व बेडेकर यांचे मनापासून धन्यवाद देईन ब्राह्मण सभा वसई तर्फे अतिशय शांतपणे आणि अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आज त्यांनी आपल्या सगळ्या श्रोत्यांना आणि दृकश्राव्य माध्यमातून दिलेली आहे मुळातच किल्ला फिरायला जातात वसईमध्ये किल्ला आहे पण तो आता किती वर्ष आम्ही नुसते जाऊन येतोय आणि फिरून येतोय पण त्याच्या त्या किल्ल्याला भेट देत असताना किंवा दुर्गांना भेट देत असताना त्याच्याबरोबर त्या भेटीमध्ये त्या, त्या, काही एक विजन असायला पाहिजे किंवा व्ह्यू असायला पाहिजे की हे का बांधलं गेलं असेल त्याच्या मागचं कारण काय असेल म्हणजे व्यापक विचार जो आहे आणि त्याचं शिस्तबद्ध नियोजन करून प्लॅनिंग इम्प्लिमेंटेशन डेडिकेशननी केलेलं काम हे याच्यातनं दिसतं अगदी मोहन पासून हडप्पा संस्कृतीपासून महाजनपद आ, अंगा ते वात्स्य या सोळा महाजनपदाबद्दल त्यांनी आपल्याला माहिती दिली किल्ले प्रकार किती आहेत हे, हे।, हे, हे जे मला माहितीच नव्हतं अतिशय चांगली माहिती नक्कीच मिळालेली आहे कौटिल्य अर्थशास्त्रात पण आपल्याला त्यांनी माहिती दिलेली आहे आणि आज हदगड जो गिरीदुर्ग आहे चाकण जो भूदुर्ग आहे आणि खांदेरी असे जलदुर्ग म्हणजे नुसते दुर्गांचे प्रकार सांगून थांबला नाहीत तर त्या प्रकारचे वेगवेगळ्या किल्ल्यांची माहिती देखील आम्हाला दिली मी ब्राह्मण सभेच्या कार्यकारी मंडळांना असं सुचू शकतो की आपण अथर्व बेडेकर बरोबरच एक दुर्ग भटकंती जर केली तर हा जो आपण आता कार्यक्रमातन माहिती मिळवतो आहोत ती एक अनुभवामध्ये ट्रान्सलेट करता येईल किंवा ट्रान्सफर करता येईल आणि अतिशय चांगली माहिती अजून आपल्याला मिळू शकेल तर वसई ब्राह्मण सभेतर्फे मी पुन्हा एकदा अथर्व बेडेकरचे धन्यवाद मानतो हा कार्यक्रम सगळा पूर्णपणे नियोजित करून त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यासाठी पूर्वा फडके जी काम करत आहेत तिचे देखील मी आभार मानतो आणि सर्व श्रोते जे युट्यूब फेसबुक आणि झूम टीव्ही झूम मिटिंग यातर्फे जे या माध्यमातून जे आपला कार्यक्रम बघत होते त्या सर्वांचे देखील मी ब्राह्मण सभेतर्फे आभार मानतो आणि यापुढे देखील असेच वेगवेगळ्या धाटणीचे कार्यक्रम आपण ब्राह्मण सभेतर्फे तुमच्यासाठी नक्की घेऊन येऊ आणि अथर्व त्यामध्ये आम्हाला नेहमीच मदत करेल अशी देखील मी एक अपेक्षा त्याच्याकडनं ठेवतो आणि आमच्या अध्यक्षांच्या संमतीने कार्यक्रम संपला असं जाहीर करतो पुन्हा एकदा अथर्व धन्यवाद थँक्यू